आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर जे स्वप्न पाहत होते ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार। पुणे मेट्रोच्या फेज 1 मध्ये PCMC ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरच्या पहिल्या 5 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आणि लवकरच याचं औपचारिक उद्घाटन होऊन मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होते। पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न अखेर सत्यात उतरताना दिसतंय। गेल्या 5 वर्षापूर्वी ह्या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती। खरं तर डेडलाईन ह्या डिसेंबर एंडची होती, पण एक वर्ष काम पुन्हा एकदा लांबलेलं आहे। पण पहिल्या टप्प्यातील 10 किलोमीटरच्या ट्रेनचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि येत्या जानेवारी एंडला पंतप्रधानांच्या हस्ते या पुणे मेट्रोचं औपचारिक उद्घाटन होईल आणि पुणेकरांच्या सेवेत ही मेट्रो पुन्हा एकदा दाखल होणार आहे। पण हा नेमका प्रवास कसा होता गेल्या 5 वर्षातला मेट्रोचा, तो आपण पूर्णपणे पाहूयात। पुणे मेट्रो नवे, आता ती महामेट्रो बनली असली तरी पुणेकरांसाठी आपलीच हक्काची मेट्रो असणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेलं मेट्रोचं हे स्वप्न आता पूर्ण होताना दिसतंय। मेट्रो फेज 1 प्रकल्पातील PCMC ते फुगेवाडी आणि बनास ते गरवारे कॉलेज या दोन्ही मार्गांवरचं 95% काम पूर्ण झालंय। पंतप्रधानांची वेळ मिळाली तर याच म्हणजे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते। मात्र पुणे मेट्रोचा हा प्रवास दिसतो तेवढा नक्कीच सोपा नव्हता, कारण मुंबईनंतर नागपूर मेट्रो पाठीमागून येऊन सुसाट धावू पण लागली। पण पुण्याचा मेट्रो प्रकल्प मात्र सुरुवातीच्या काळात एलिव्हेटेड की भुयारी या टिपिकल पुणेरी वादातच अडकून पडला होता। यावर सखोल चर्चा होऊन पुणे मेट्रोत हे दोन्ही पर्याय वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अखेर 2016 पुणे मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि आता फेज 1 मधल्या पहिल्या टप्प्यातलं PCMC ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांच्या स्टेशन्सचं बांधकाम सुद्धा जवळपास पूर्ण झालंय। या दोन्ही लाईनवरचे साधारण 12 किलोमीटरचे 2 मेट्रो मार्ग आता सार्वजनिक वाहतुकीसाठी सज्ज असल्याचं मेट्रोकडून जाहीर करण्यात आलंय। मला फार आनंद येतोय की पुणेकरांचं जे स्वप्न होतं की या शहरात एक मॉडर्न ट्रान्सपोर्टेशन सिस्टम यावी, तर आता मेट्रोचं आम्ही कमर्शियल ऑपरेशन जानेवारी महिन्यामध्ये सुरू करणार आहे। 33 किलोमीटरचं आपला टोटल नेटवर्क या फेज 1 त्यापैकी 12 किलोमीटरचं नेटवर्क आम्ही आणि 10 स्टेशन बरोबर आम्ही जानेवारीमध्ये तयार करणार आहे। आमची काम ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे आणि जानेवारीमध्ये हे पुणेकरांना हे प्रत्यक्ष मेट्रोचं राईड घेता येईल। पुणे मेट्रोच्या फेज 1 मधल्या लाईन 1 वर PCMC ते स्वारगेट या कॉरिडॉरची लांबी 17.4 किलोमीटर आहे। यात एकूण 14 स्थानकं आहेत, यातील 5 स्थानकं भूमिगत आहेत, तर लाईन 2 वरची वनाज ते रामवाडी या कॉरिडॉरची लांबी 15.7 किलोमीटर असून यातली स्थानकं आहेत 16। या सगळ्या प्रकल्पाचा कालावधी 5 वर्ष होता। डिसेंबर 2016 हा प्रकल्प सुरू झाला होता आणि डिसेंबर 2022 ही या प्रकल्पाची डेडलाईन। आत्तापर्यंत या प्रकल्पाचं 68% काम पूर्ण झालंय। पुणे मेट्रोच्या फेज 1 मधील साधारण 12 किलोमीटरचं काम पूर्ण झालं असलं तरी गेल्या 5 वर्षात अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली, त्यामुळे मेट्रोची डेडलाईन तब्बल वर्षभरानं पुढे ढकलली गेली। यामुळे साहजिकच प्रकल्पाचा खर्च सुद्धा वाढणार आहे। मात्र यावर मेट्रोचे अधिकारी काहीही बोलायचं टाळतायत। गेल्या 5 वर्षात नेमके कोणते अडथळे आले आणि त्यावर कशी मात केली याचा ते पाढाच वाचून दाखवतात। हा टोटल प्रकल्प 11,420 कोटीचा आहे, तर आम्ही मागच्या महिन्यापर्यंत आमचं 65% काम पूर्ण झालेलं आहे आणि उरलेलं काम सगळं आमचं टार्गेट आहे की या डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही अख्खा पुणे 1 जे फेज 1 नेटवर्क आहे ते कम्प्लीट करू। 33 किलोमीटर शिवाजीनगर ते स्वारगेट हे अंडरग्राउंड स्टेशन अंडरग्राउंड आहे, ज्याच्यात 5 अंडरग्राउंड स्टेशन येणार आहे। हे खूप चॅलेंजिंग काम होतं कारण जुन्या पेठ एरियामधनं आम्हाला हे काम करायचं होतं, तर आम्ही खूप सायंटिफिक पद्धतीने हे काम केलेलं आहे। पुणे मेट्रोच्या या बांधकामाच्या दरम्यान अगदी अलीकडच्या काळात सर्वाधिक रंगलेला वाद
म्हणजे लकडी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीचा. या वादात 4 महिने इथलं बांधकाम थांबलं होतं. गेल्या 5 वर्षात पुणे मेट्रोच्या बांधकामाच्या या काळामध्ये अनेक टिपिकल पुणेरी वादही रंगले, मग ते सुरुवातीचा एलिव्हेटेड किंवा अंडरग्राउंड असेल. पण त्यानंतरचा खरा वाद रंगला तो हा लकडी पुलाच्या उंचीचा वाद. या पुलाची उंची कमी झाली असा आरोप करत गणेश विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांनी हे ऐन गणपतीच्या काळात हे काम जे आहे बंद पाडलं आणि तब्बल 4 महिने हे काम बंद होतं. त्यामुळं झालं काय की पूर्ण हे बांधकाम हे रखडलं आणि मेट्रोचे डेडलाईन जी आहे ती पुन्हा एकदा लांबली गेली 6 महिन्याने. हा जो रोड आहे लकडी पुलाचा, याच्यावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाते, सगळे उंच रथ असतात, ते इथून आता जाऊ शकणार नाहीत. कारण या पुलाची उंची आता फक्त 16 फूट झाली. सुरुवातीला मेट्रोने सांगितलं आम्ही 18 फुटापर्यंत नेऊ, पण हे गर्डर इथं टाकलेत कारण लांबी जास्त आहे 2 खांबांमधली. त्याच्यामुळं झालंय काय की आता इथून पुढं पुण्याची जी परंपरा आहे गणेश विसर्जन मिरवणुकीची, इथून पूल जाण्याची, खरं तर मिरवणूक अलका चौकातच संपते, पण काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि हे काम बंद पाडलं. तब्बल 4 महिने हे काम बंद होतं. अखेर महापौर असतील किंवा अजितदादा असतील पालकमंत्री यांनी पुढाकार घेतला आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. अनेक बैठका झाले, मेट्रोने काय करू शकतो हे सांगितलं, प्रत्यक्षात काहीच झालं नाही आणि मेट्रोचं काम पुन्हा सुरू झालं. असे एक ना अनेक अडथळे पार करत पुणे मेट्रो आता वर्षअखेरीस दोन्ही मार्गावरून अगदी शेवटच्या टोकापर्यंत सुसाट धावणार आहे. या मेट्रोचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मेट्रो स्थानकांचं परिसरानुसार बदललेलं डिझाईन. मग त्या अगदी पुणेरी पगडीपासून ते मेट्रोच्या आकारापर्यंत अनेक नानाविध कल्पनांचा आविष्कार आपल्याला इथे बघायला मिळतो. फुल आणि झाडांचा लुक दिलेला आहे. बंड गार्डनमध्ये आम्ही एक गार्डनचा हे दिलेलं आहे. येरवडामध्ये आम्ही गांधी स्मृतीच्या हिशोबाने गांधींचा थीम दिलेला आहे. नल स्टॉप स्टेशन आहे, त्याच्यात आम्ही फिल्मचा एक शो दिलेला आहे. पुष्कळचे आमचे स्टेशन आहे, त्याच्यात आम्ही मेट्रोचा डब्याचा लुक दिलेला आहे. तो एक वेगळाच अनुभव दिसणार आहे. नदीपात्रात आम्ही एक आयकॉनिक स्टेशन मध्ये पुणे पगडीचं रूप दिलेलं आहे. तर जेव्हा आमचे स्टेशन बनून येतील तेव्हा पुणेकरांना त्याचा एक खूप आनंद मिळेल, वेगळाच आनंद मिळेल. फेज 1 मधल्या 33 किलोमीटरचं मेट्रोचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारनं पुण्याच्या इतर भागात तब्बल 82.5 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं विस्तारण्याचा निर्णय घेतला. त्याचं सर्वेक्षण सुद्धा सुरू झालं असून लवकरच त्याचा DPR सरकारला सादर केला जाईल. टोटल 82 किलोमीटर का DPR बनाने का प्रस्ताव है, उसके ऊपर काम चालू हो गया है. करीब 15% तक काम की प्रोग्रेस हो गई है. हम लोगों का ये प्लान है कि मई के एंड तक ये DPR को हम कंप्लीट करके गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र को सबमिट कर दें और ये गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के अप्रूवल के बाद सेंट्रल गवर्नमेंट के पास जाएगा. मेट्रोच्या नियमानुसार साधारण प्रत्येकी 1.5 किलोमीटरला एक स्टेशन अशी 29 स्टेशन पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील. त्यातील रेंजहिल ते स्वारगेट या मार्गावर 5 स्टेशन भूमिगत आहेत. त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पुणेकरांना एलिव्हेटेड मेट्रो सोबतच भूमिगत मेट्रोच्या सफरीचा सुद्धा आनंद घेता येणार आहे. महत्वाचं म्हणजे मेट्रोचं तिकीट 10 रुपये ते 60 रुपये या दरम्यानचं निश्चित करण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे. पुणेकर खरंच सुसाट आहेत आणि पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे, त्याची उत्सुकता आहे. पण यातल्या आणखीन एका खास गोष्टीचा आपल्याला एक रिपोर्ट पाहायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर News 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातल्या काही भागाचं उद्घाटन होत आहे. ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होते, पण पुण्यातली मेट्रो ही जमिनीवर पण आहे, तशीच जमिनीच्या खालतून सुद्धा. आणि याच भुयारी मेट्रोचं काम नेमकं कसं सुरू आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पुण्याच्या उदरातून म्हणजेच 100 फूट खोल खालतून पुण्याच्या भुयारी मेट्रोचं काम सध्या जोरात सुरू आहे. चला तर मग या भुयारातून सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाची खास सफर.
पुणे मेट्रो जशी एलिव्हेटेड धावणार आहे तशीच ती मध्यवर्ती पुण्याच्या उदरातून सुद्धा धावणार आहे. ती म्हणजे पृष्ठभागाच्या 100 फूट खालून पीसीएमसी ते स्वारगेट या लाईन 1 वर साधारण 6 किलोमीटरचा भाग हा ऍग्रिकल्चर कॉलेजपासून जमिनीखालती घुसेल आणि तो थेट स्वारगेटलाच बाहेर पडेल. या अंडरग्राउंड मेट्रो ट्रॅकवर शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवारपेठ, मंडई आणि स्वारगेट अशी 5 भूमिगत स्थानक आहेत. त्यातही सिव्हिल कोर्ट हे मेट्रो स्टेशन मेट्रोच्या 3ही लाईन्सना जोडणारं कनेक्टिंग जंक्शन असणार आहे. आता आपण मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट स्टेशनवरती आहोत. या सिव्हिल कोर्ट स्टेशनचं खासियत अशी आहे, इथं एलिव्हेटेड आणि अंडरग्राउंड असे दोन्ही स्टेशन बनत आहेत. म्हणजे जवळपास 70-80% काम पूर्ण झालेलं आहे. हे जे दिसतंय ते लाईन 1 अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन असणार आहे. साधारण 100 फूट खाली आहे. आपण बोगद्यात मी तुम्हाला नंतर घेऊन जाईलच, पण वरती आता मी तुम्हाला दाखवतो ते एलिव्हेटेड सिव्हिल कोर्ट स्टेशन आहे. ते लाईन 2 आहे. मग ते वनस्ते रामवाडी त्याचं इथं हे इथं येऊन जंक्शन होईल. मग इंटरचेंज ज्याला आपण म्हणतो प्रवाशांचं ते इथं होईल. आणि पीएमआरडे जी तिसरी मेट्रो तयार, हे खरं तर अंडरग्राउंड स्टेशन आहे, पण हे टोटल 5 मजले असणार आहे. ते कसं मी तुम्हाला जरा याची मेजरमेंट सांगून समजावून सांगतो. याची रुंदी असणार आहे 22 मीटर, उंची असणार आहे म्हणजे ज्याला आपण डेप्थ म्हणू ही 30 मीटर, म्हणजे जवळपास 100 फूट, आणि लांबी आहे 140 मीटर. आणि या मेट्रो स्टेशनची खासियत ही आहे की आयलंड टाईप याचं असणार, म्हणजे दोन्ही बाजूने ट्रॅक असतील अप अँड डाऊनचे. आणि हे इथं प्रवासी जे उभारतील आणि पूर्ण अख्खा रूप जो आहे 5 मजली तो पूर्ण ओपन टू एअर असणार आहे. वरती फक्त ग्लास स्लायडिंग असणार आहे. टोटल 6 किलोमीटरचे 2 साईडने 2 टनेल असे लाईन 1 ही खोदकाम सुरू आहे मेट्रोचं टीबीएम मार्फत. ते कसं पूर्ण झालंय, कुठपर्यंत पूर्ण आलंय ते आपण पुढच्या प्रवासात दाखवूया. आता मी सिव्हिल कोर्ट जे अंडरग्राउंड स्टेशन आहे त्याच्या एनएटीएम जे बोगदा आहे तिथं आहे. हा जो बोगदा खोदलाय ना हा टीबीएमनी नाही खोदलेला, हा मॅन्युअली कंट्रोल ब्लास्ट करून दोन्ही बोगदे एकत्र केलेत. म्हणजे ज्याला आपण क्रॉस ओव्हर इथं होणार आहे दोन्ही मेट्रो लाईन्स, म्हणून तो अशा प्रकारे ओव्हल शेप बनवलेला आहे. आणि इकडे हे दोन शिवाजीनगरचे दोन जे टनेल दिसतात ना आपल्याला, हे साधारण इथून शिवाजीनगर 1 किलोमीटर आहे अंडरग्राउंड. हाईट पुन्हा तेवढीच, वरती 100 फूट. आणि हे 2 टनेल, म्हणजे अप आणि डाऊन असे 2 टनेल टीबीएमनी ऑलरेडी खोदून तयार झालेले आहे. आता तिथं ट्रॅक टाकण्याचं काम सुरू आहे किंवा इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुरू आहे. एकूण 5 स्टेशन हे अंडरग्राउंड आहेत आणि त्याची लांबी 6 किलोमीटर. आता आपण शिवाजीनगर भूमिगत मेट्रो बोगद्याच्या बरोबर मधोमध पोहोचलेलो आहोत. म्हणजे वरती जर हिशोब लावला वरती शिवाजीनगर कोर्ट आहे. साधारण आपण 100 फूट खाली आहोत. हे 2 साईडला 2 बोगदे आहेत. इकडं जे दिसतं सिव्हिल कोर्टचं स्टेशन आहे आणि हा जो मधला पॅसेज आहे ना याला क्रॉस पॅसेज म्हणतात. 2 बोगद्यामधलं अंतर जोडण्यासाठी हा अशासाठी वापरला जातो, ज्यावेळेस समजा इकडल्या बोगद्यातली ट्रेन बंद पडली तर लोकांना सफोकेशन होऊन ते मग त्यांना इव्हॅक्युएट कसं करायचं, म्हणून ह्या 2 बोगद्यांना मध्ये क्रॉस पॅसेज करून जोडलं जातं. आणि मध्ये पुन्हा समप पण आहे, म्हणजे समजा पाणी आलं बोगद्यांमध्ये, पाणी साठलं तर पाणी इथं पंप लावून वरती खेचलं जातं आणि बोगदे व्हेंटिलेटेड ठेवले जातात. असे हे दोन्ही बोगदे शिवाजीनगर साईडच्या भुयारी मेट्रोचं काम जवळपास पूर्ण झालं असून आता फक्त मेट्रो ट्रॅक आणि लाईटनिंगची कामं बाकी आहेत. ती सुद्धा अंतिम टप्प्यात आहेत. आता आपण स्वारगेट स्टेशनचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय तेही पाहूयात. आता आपण स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बांधकाम साईट वरती आहोत. या बांधकाम साईटचे वैशिष्ट्य असं आहे की इथं अंडरग्राउंड स्टेशन तर असणारच आहे. 2 बोगदे तिकडून टनेल येतील, इथं ते अंडरग्राउंड स्टेशन असेल. आणि हे अंडरग्राउंड स्टेशन साधारण 5-6 मजल्यांचं असेल आणि वरती कमर्शियल मॉल असेल. म्हणजे जवळपास 26 माळ्याची ही पूर्ण बिल्डिंग असेल, माल असेल, मॉल असेल. हे सगळं बांधकाम अति प्रगतीपथावर सुरू आहे. स्वारगेटच्या बाजूनं मंडई भूमिगत स्टेशनकडे सध्या दोन्ही अप आणि डाऊन अशा दोन्ही बोगद्यांचं खोदकाम सुरू आहे. या दोन्ही बोगद्यात सध्या 2 टीबीएम मशीन्स अहोरात्र खोदकाम करतायत आणि बोगदा तयार करण्याचं काम करतायत.
आता आपण स्वारगेटच्या डाउनलिंक बोगद्यात पोहोचलेलो आहोत। आता आपल्याला हे मेट्रोचे ऑफिसर नेमकं टीबीएम कुठे काम करते त्यांच्या माहितीनुसार टीबीएम आता थेट इकडे मंडईपर्यंत पोहोचलेले आहे आणि त्या बोगद्यातला टनेल थेट सदाशिवपेठेपर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे प्रत्यक्ष टीबीएम कसं काम करते, कसं बोगदा खोदते ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। चला तब्बल 1.5 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यात चालत गेल्यानंतर आता हे बघा टीबीएम मशीन दिसू लागलाय। पुणे मेट्रो स्पेशल शोच्या सर्वाधिक एक्साइटिंग आणि चॅलेंजिंग सेगमेंट मध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत, कारण आता आपण पोहोचलो टीबीएम मशीन मध्ये। होय, टीबीएम मशीन ही आता आहे मंडई पासून वरती मंडई, पुण्याची जी मंडई वर्ल्ड फेमस, तिच्या 100 फूट खाली आता आपण, आणि आता ही आहे टीबीएम मशीन। अप आणि डाऊन दोन बघण्याचं काम सुरू आहे। मलबा जो आहे, मलबा कहा से निकलता है बाहर, ये प्लेट कहा से बनता है? जो मलबा जो निकलता है, जो एक्सकेवेशन जो पार्ट होता है, ये स्क्रू कन्वर है हमारा, जो व्हाइट कलर का जो है, ये स्क्रू कन्वर से वो हमारा इधर ओपनिंग है, गेट ओपनिंग है हमारा। तो सेगमेंट जो एक्सकेवेशन का जो पार्ट, एक्सकेवेटेड जो मटेरियल होता है वो आके कन्वेयर बेल्ट में इधर ओपनिंग के थ्रू कन्वेयर बेल्ट पे आता है, और कन्वेयर बेल्ट के थ्रू वो फिर हमारा गैंट्री नंबर 6 है, बैकअप गैंट्री नंबर 6 है, उसमें हमारा जो मक्सकीप जो पोर्शन है उसमें वो डिस्पोजल होता है। ये सगळं फंक्शन कसं होतं, तर कंट्रोल रूम मधून, तर हे कंट्रोल रूम टीबीएमची नेमकी कशी आहे आणि त्याचं काम कसं चालतं हे आपण प्रेक्षकांना दाखवूया। आपल्यासोबत हे इंजिनियर आहेत जे टीबीएम मशीन ऑपरेट करतात। सर, हे कैसा फंक्शन करतात? एक्चुअली ये टीबीएम ऑपरेटर अभी हम लोग जो है टीबीएम ऑपरेटिंग केबिन पे है, जो टीबीएम ऑपरेटर है हमारे, ये वो इधर से सब कुछ टीबीएम जो पैरामीटर्स जो चाहिए जो टीबीएम को चलाने के लिए इधर से ही सेट होता है। ये सभी ये जो देख रहे हैं हमारा जो ये जो कंट्रोल्स है सभी इधर से वो विजुअलाइज करते हैं कि टीबीएम कैसे जाना है, कैसे किस अलाइनमेंट में जाना है। अभी हमारा टीबीएम कहाँ पे, एक्चुअल लोकेशन कैसे बताएंगे इसका हम? अभी सर देखिए कि हमारा अभी देखिए इधर जो दिख रहा है जो 26 रिंग्स कम्प्लीटेड है हमारा, ये जो है हम, और अभी यार हमारा चेन्नई भी दिखा रहा है 504। ये जो है क्या है हमारा अलाइनमेंट का जो ड्रॉइंग्स है सभी हम उधर से भी कैलकुलेट करते हैं। कि पुणे मेट्रोतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या भुयारी मार्गाचं काम सध्या अशा पद्धतीनं युद्ध पातळीवर सुरू आहे। पुणेकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मजूर इथे अहोरात्र कष्ट करतात। टीबीएम मशीन मधून निघणारा मलबा जो आहे, ज्याला आपण डबर म्हणून, ते कसं बाहेर पडतं ते दाखवू। ही जी समोर लोकोमोटिव्ह ट्रेन दिसते छोटीशी, ही ट्रेन आतमध्ये जाते या ट्रॅकनी, हे टेम्पररी ट्रॅक आहेत ऍक्च्युली, आत जाते ते सलगा मलबा तिथं कलेक्ट करते बकेट मध्ये। त्याची ट्रायल सुरू आहे, आता पाहू शकतो मेट्रो तिकडे वनाजला चाललेली, गरवार स्टेशन वरन खास दिल्लीवरन टीम आलेली आहे याची परमिशन देण्यासाठी येतो। आता ट्रायल बेसिसवर सगळं टेस्टिंग सुरू आहे मेट्रोचं, आणि पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न आहे ते निश्चितच या महिन्यात पूर्ण होईल असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे पुणेकर विशेष उत्सुक आहेत, पुणेकरांना या सुसाट मेट्रोसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात।